काय काय प्रश्न ते कोण विचारा बघू सर साहेब आम्ही तुम्हाला एवढी निवेदन दिली त्याचे केले आणि दुसरं गोष्ट दीनदयाल योजनेअंतर्गत आपलं वाया बदलायचं काम चालू पण केलं होतं आता निमसगावमध्ये काम चालू आहे मुदत सांगा तुम्ही म्हणजे त्या किती कालावधी मध्ये हे काम होईल तुम्हाला वाटत मुदत सांगा ते ना एरे कुठे कुठे मुस्लिमवाडी डिपार्टमेंट तुमच्याकडून म्हणजे तुमच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं असेल का तुमच्याकडे कर्मचारी नाहीये तुमचे अनेक प्रॉब्लेम आहेत कुठले कर्मचारी बदला त्याला दुसरीकडे शिफ्ट होऊ दे त्यांना जरा कळू दे बाकीच्या भागामध्ये लोक कसे मारता येईल हे जवळ पडतं बांधा हे जवळ पडतात ते कर्मचारी बनतात मी जवळ बघितलेले आहेत पूर्वीचे साहेब होते ते इथे झोपून असायचे त्यांना आम्ही येऊन उठवायचो कोण ते जोशी ते जाऊ दे तुळशी लिहून घेऊया एक तो हाल नसेल ना राहुल नसेल ना विचारा एखादा समजा वायर पडली मोबाईल नाही लागले साधं फोन सुद्धा रिसिव्ह करणार म्हणणार फोन अटेंडंट करण्यासाठी सुद्धा आम्हाला माणूस इकडे 24 तास माणूस पाहिजे त्यातून मला सांगा ग्राहक रात्री ते दोन वायर सावंतवाडीत एक सावंतवाडीला तसे आहेत किंवा इतर ठिकाणी आहेत तसे रात्रीचे आम्हाला दोन वायरमन पाहिजे या अगोदर साहेब वायरमन होते कारण पै साहेब जगता साहेब असताना रात्री जे नाईट चे वायर हे होते होतो कसं माहिती आहे ते पाहिजे मरतात रात्री जर त्यांची म्हणजे आम्ही बघतो कर्मचारी काम करणार आश्वासन आश्वासन देणार रात्रीचे वायरमन द्यायला तुम्हाला अडचण काय सांगा नाही वायरमनचा कसा विषय